महाराष्ट्र विधानसभा में विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि अजित पवार को पीएम मोदी ने एक शर्त पर महाराष्ट्र का सीएम बनाने का वादा किया है। उनके मुताबिक पीएम मोदी ने अजित पवार से कहा है कि आप सीएम तभी बनेंगे जब आप शरद पवार को साथ में लेकर आ जाएंगे। पृथ्वीराज बाबा या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। दिल्लीत पंतप्रधान कार्यालयामध्ये काही काळ ते मंत्रीसुद्धा होते। त्यांचा अनुभव आणि माहिती माझ्या मला वाटतं की फार मोठी आहे। त्या आधारावर कदाचित ते म्हणाले असतील, कारण गुप्त बैठकीमध्ये आपण कोणीच नसतो। त्यावेळेस नेमकं काय झालं त्याची माहिती त्यांचा सोर्स हा बाबांच्याकडे असेल, त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं। प्रश्न असा आहे की अजितदादा वारंवार का शरद पवार साहेबांना भेटतात? तर दोन पक्ष फुटल्यानंतरसुद्धा भाजपाची परिस्थिती सुधरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना शरद पवारांच्या जे मॉस लीडर आहेत त्यांच्यामागे जनाधार आहे अशा नेत्यांची मदत मिळाल्याशिवाय त्यांचा लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या मागे लागलेत। आणि दुसरं कारण असं आहे की नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी, शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री जे काही तुम्ही स्वप्न बाळगून आहे ते काही पूर्ण होणार नाही, अशीही माहिती समोर येते आहे। की म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून पवार साहेबांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह कदाचित असू शकेल आणि त्यातून त्यांची वारंवार ते भेट घेऊन दया आणि याचना करत असतील अशी असं म्हणायला हरकत नाही।